छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याने कर्नाटक सीमेवर म्हैसाळ येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तसेच कर्नाटक सरकारच्या ध्वजाची ओळी करण्यात आली. बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर मिरज कोल्हापूर पुणे शिवसेनेने जोरदार आंदोलन केले होते. यावेळी मिरजेत शिवसेनेकडून कर्नाटकच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. नंतर कर्नाटकात देखील कर्नाटक रक्षणा वेदिके या कन्नडिगांकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा चिघळला होता. यानंतर मंगळवारी पुन्हा बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटक सीमेवर म्हैसाळ येथे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तसेच कर्नाटकाच्या ध्वजाची होळी केली. यापुढे असा प्रकार घडला शिवसेना कर्नाटकात घुसून महाराष्ट्राचा हिसका दाखवेल असा इशारा यावेळी मिरज शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे यांनी दिला. यावेळी मिरज शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे, कर्नाटकचे पोलीस उपअधीक्षक गिरीश, उपनिरीक्षक रबकवी यांच्याकडून सीमेवर दोन्ही बाजूस मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कापडाला आग लागली, मात्र आग त्वरित विझवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची बेंगलोर मध्ये असू दे, बेळगावच्या गावात असू दे, त्यांनी विटंबना केलेली आहे. शिवसेनेच्या वतीनं सर्वप्रथम त्यांचा मी जाहीर निषेध करतो. इथून पुढच्या काळामध्ये जर त्यांनी असं कृत्य करायला आलं तर कर्नाटकात घुसून आम्ही त्यांचा शिवसेनेच्या वतीने हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा आम्ही बोम्मई याचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केलेला आहे. सरकारचा झेंडा जाळून त्याची लायकी काय तिथं दाखवलंय आणि भाजपची जी तुटप्पी भूमिका आहे, महाराष्ट्रात हिंदुत्व आहे आणि तिकडे त्यांचं हिंदुत्व चालत नाही. शिवाजी महाराजांचा अपमान केला तर कुठल्याही भाजपच्या नेत्याने या पोपटाने अजून तोंड उघडलेलं नाही. फडणवीसनं का तोंड बंद केलंय हे आम्हाला कळायला पाहिजे. आणि कर्नाटकचं सरकार हे मुघलांचं सरकार आहे, तिथं हिंदुत्व चालत नाही. आजपर्यंत त्यांना शिवाजी महाराज चालले, मग आता शिवाजी महाराज का चालत नाहीत, हाच आमचा शिवसेनेचा प्रश्न आहे. बेंगलोरमध्ये शिवाजी महाराजांची विटंबना झाली, काल बेळगावमध्ये झाली, हे वारंवार बी जे पीच्या सरकारांचं जे काढ होत आहे. आज त्यांना तर हे करायचं असेल तर कर्नाटकांना महाराष्ट्रात फिरून दाखवा, येऊन आमच्या इथे विटंबना करू नका. तुम्हाला बाप नाही, तुमची आईसुद्धा परत दाखवणार नाही. ही शिवसेनेची चॅलेंज आहे मिरज शहराच्या वतीनं.